साहित्य लागणार आहे 4 चमचे मैदा, 4 चमचे वॉल पुट्टी, 4 चमचे फेविकॉल, 4 चमचे शैम्पू, 4 चमचे खोबरेल तेल। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। कुठेही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जर आवश्यकता भासलीस तर थोडंसं पाणी, किंचितसं पाणी घ्यायचं आहे। कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच हे चांगलं भिजवून घ्यायचं आहे। चांगला जोर देऊन मळून घ्यायचं आहे। हा तयार झालेला गोळा जर आपल्याला पातळ वाटत असेल तर थोडंसं मैदा आणि वॉलपुट्टी समप्रमाणात घेऊन आपण पुन्हा मळू शकतो, किंवा जर जास्त कोरडं वाटत असेल तर किंचित काही पाण्याचे थेंब घेऊन आपण त्याला पातळ करून घेऊ शकतो। चांगलं मळून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे गोळा तयार होईल। तो आपण भिजवलेल्या कापडाने झाकून ठेवायचा आहे। असा तयार केलेला गोळा नंतर कधी आपणास वापरायचा असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो। जर आपण बाहेर असा प्लास्टिक पिशवीत ठेवला तर तो 8 दिवस टिकतो, जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर तो महिना दीड महिनासुद्धा टिकतो। अशा प्रकारे आपण घरगुती क्ले तयार करण्याचा आनंद मिळवू शकतो। वॉलपुट्टी बाजारात 40 रुपयाला मिळते आणि बाकीचं साहित्य तर आपल्या घरी असतंच, त्यामुळे अतिशय स्वस्तात अशा प्रकारे क्ले आपण तयार करू शकतो। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही क्ले तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा क्ले कसा तयार झाला ते जरूर सांगा। धन्यवाद। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा।